हेलो फ्रेंड्स, सब्जेक्ट इंग्लिश, पेज नंबर 72 एंड द टॉपिक नेम इज लेट्स स्पीक। रीड द डायलॉग्स अलाउड एंड प्रैक्टिस देम। हे संवाद मोठ्याने वाचा आणि त्यांचा सराव करा। बघा, हे जे काही सेंटेन्स इंग्लिश मधून दिलेले आहेत त्याचा तुम्ही सराव करा आणि घरातही बोलताना आपण असेच इंग्लिश मधून बोलायचे, त्यामुळे आपल्याला लवकर इंग्लिश बोलता येईल। पाहूया ए अँड बी। ए आणि बी असे दोघांमधील संवाद। ए, डू यू लाईक पोटॅटोज? पोटॅटोज म्हणजे बटाटे, लाईक म्हणजे आवडणे। डू यू लाईक पोटॅटोज? तुला बटाटे आवडतात? बी, येस आय डू, हो मला आवडतात। ए, व्हॉट अदर व्हेजिटेबल्स डू यू लाईक? इतर दुसरे कोणत्या भाज्या तुला आवडतात? बी, आय लाईक कॅबेज, मला कोबी आवडतो। कॅबेज म्हणजे कोबी। नेक्स्ट ए, डू यू लाईक ग्रेप्स? तुला द्राक्षे आवडतात? बी, नो आय डोंट, आय लाईक ऑरेंजेस। नाही, मला नाही आवडत। आय लाईक ऑरेंजेस, मला संत्री आवडते। नेक्स्ट ए, हॅव यू गॉट अ ग्रीन पेन? तुला ग्रीन हिरव्या रंगाचा पेन मिळाला का, भेटला का? गॉट म्हणजे मिळवणे, भेटणे। बी, येस आय हॅव, हो मला मिळाला। ए, कॅन यू गिव इट टू मी प्लीज? कृपया मला देशील का? बी, श्योर, हियर इट इज, नक्की हे घे। डी, हॅव यू गॉट अ ब्ल्यू पेन्सिल? तुला ब्ल्यू निळ्या रंगाची पेन्सिल भेटली का? बी, येस हो। ए, ए, कॅन यू गिव इट टू मी प्लीज? कृपया मला देशील का? बी, सॉरी आय कांट, आय नीड इट। मला माफ कर, सॉरी मी नाही देऊ शकत, ती मला लागत आहे, त्याची मला गरज आहे। ब्ल्यू पेन्सिल मी नाही देऊ शकत, आय नीड इट म्हणजे मला त्याची गरज आहे। अशाच प्रकारे ही काही चित्र दिसत आहे, या चित्रामधील दुसरे शब्द तुम्ही या सेंटेन्समध्ये टाकायचे आणि इंग्लिश सेंटेन्स असे वाक्य बनवायचे। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक करून दाखवते। हे बघा, इथे पोटॅटोज लिहिलं आहे, त्याला येल्लो कलर दिला आहे, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही दुसरा शब्द वापरायचा। डू यू लाईक ब्रिंजल? ब्रिंजल म्हणजे वांग। डू यू लाईक टोमॅटोज? डू यू लाईक ऑनियन म्हणजे कांदा। मग तुम्ही इथे नेक्स्ट कॅबेज आहे त्याच्या जागी दुसरं टाकायचं। आय लाईक व्हॉट? आय लाईक टोमॅटो, आय लाईक कॅरेट। नेक्स्ट इथे पण येल्लो रंगाचं, ग्रीन रंगांचा जो शेड दिला आहे त्याच जागी तुम्ही दुसरे शब्द टाकायचे। डू यू लाईक वॉटरमेलन म्हणजे कलिंगड। डू यू लाईक बनाना? डू यू लाईक मँगो? असे असे वेगवेगळे शब्द। देन नो आय डोंट, आय लाईक व्हॉट? ॲपल। असे नेक्स्ट इज, हॅव यू गॉट अ ग्रीन पेन? म्हणजे तुला ग्रीन पेन भेटला का, त्याऐवजी तुम्ही दुसरा शब्द वापरा। काय, हॅव यू गॉट अ ऑरेंज रेड पेन? हॅव यू गॉट अ ब्ल्यू पेन? नेक्स्ट हॅव यू गॉट अ, इथे ब्ल्यू पेन्सिल दिली आहे तुम्ही, वेगळा शब्द। हॅव यू गॉट अ येल्लो पेन्सिल? हॅव यू गॉट अ व्हाईट पेन्सिल? हॅव यू गॉट अ ब्लॅक पेन्सिल म्हणजे तुला
काळी रंगाची पेन्सिल सापडली का, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे शब्द या ठिकाणी टाकायचे आणि इंग्लिश वाक्य, इंग्रजी सेंटेन्स बनवायला शिकायचे. थँक्यू.